सोलापूरच्या एका उच्च शिक्षित शेतकऱ्याने चक्क डाळिंबाच्या लागवडीतून 2 लाखांचा निव्वळ नफा कमवला आहे. दक्षिण सोलापूर तालुक्यातील कंदलगाव इथले तरुण शेतकरी नागनाथ भीमराव जोकारे यांनी आधुनिक पद्धतीनं भगवा वाण या जातीच्या डाळिंबाची लागवड केली. एका एकरात 12x8 फुटाच्या अंतरावर त्यांनी डाळिंबाची 450 रोपं लावली. लागवडीनंतर वर्षभरात फळधारणा झाल्यावर 1 लाख रुपये खर्च आला आणि उत्पन्न 2 लाख रुपयांचे मिळाले. 1 लाख रुपये खर्च वजा करून 1 लाख रुपयांचा नफा त्या शेतकऱ्यांना झाला आहे. त्यांच्या या प्रयोगाची दक्षिण सोलापूर व सोलापूर जिल्ह्यात चर्चा होत असून युवा शेतकरी नागनाथ जोकारे यांची यशोगाथा घेतली आहे लोकप्रधान न्यूज चॅनलचे पत्रकार नारायण घंटे यांनी. नमस्कार, माझं नाव नागनाथ भीमराव जोकारे, मुक्काम पोस्ट कंदलगाव, तालुका दक्षिण सोलापूर, जिल्हा सोलापूर. मी उच्च शिक्षित तरुण आहे. माझं शिक्षण जे आहे MA MED झालेलं आहे. उच्च शिक्षित असूनसुद्धा मी शेतीकडं वळलेलं आहे. याचं कारण असं आहे की वडिलोपार्जित जमीन आहे आणि पूर्वापार वडिलांनी असतील, आजोबांनी असतील, त्यांनी जुन्या पद्धतीनं शेती करत होते. आज आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून मी शेती करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करत आहे. नोकरीच्या पाठीमागे न लागता मी आज या ठिकाणी शेतीकडे वळलेलो आहे. का तर नोकरी हा फार म्हणजे अतिशय गंभीर विषय आहे. नोकरी आजकाल तरुणांना मिळत नाही आहे. बेरोजगार मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. ह्या सगळ्या गोष्टींचा मी विचार करून आज या ठिकाणी शेतीकडे वळलेलो आहे. माझं टोटल जे क्षेत्र आहे ते 18.5 एकर जमीन आहे. त्याच्यामध्ये मी 1 एकर डाळिंब लावलेलं आहे, 1 एकर सीताफळ आहे आणि इतर बाकीचे पिकं आहेत. आणि या 1 एकरामध्ये मी डाळिंब 450 रोपं या ठिकाणी 3 वर्षाच्या पाठीमागं लागण केलेलं आहे. 12 याचं जे लागवडीचं जे अंतर आहे ते 12x8 वरती मी लागण केलेलं आहे. आणि 1 वर्षानंतर मी फळ धरलेलं आहे आणि पहिल्या वर्षी मला साधारणतः 1 लाखापर्यंत खर्च आलेला आहे आणि उत्पन्न जे मिळालेलं आहे ते 2 लाख मिळालेलं आहे. आणि 1 लाख खर्च वजा जाता मला 1 लाखाचं उत्पन्न पहिल्या वर्षी या ठिकाणी मिळालेलं आहे. कारण सुरुवातीला जो पहिल्या वर्षामध्ये झाडं छोट्या असल्यामुळे त्याचे उत्पन्न आपल्याला जास्त मिळत नाही आहेत. आणि दुसऱ्या वर्षी मी परत या ठिकाणी बाग घेतलं. दुसऱ्या वर्षी माझं 4 टन या ठिकाणी उत्पन्न 1 एकरामधून मला मिळालेलं आहे. दुसऱ्या वर्षी मला 2 लाखापर्यंत खर्च आलेला आहे आणि उत्पन्न जे आहे ते 4 लाख माझे पैसे या बागेत 1 एकरातून झालेले आहेत. म्हणजे एकंदरीत निम्मा खर्च वजा जाता मला 6 ते 7 महिन्यामध्ये 2 लाख रुपये या ठिकाणी 1 एकरामधून मला मिळालेले आहेत. आणि या वर्षी मी तिसऱ्या वर्षी भार घेतलेला आहे ते म्हणजे या वर्षी 6.5 टन माल झालेला आहे. म्हणजे सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की वर्षा 2 वर्षा 3 वर्षाला 4 वर्षाला झाडं कसे मोठे होत जातात त्या पद्धतीने या ठिकाणी उत्पन्नात सुद्धा या ठिकाणी वाढ होत जाते. आणि महत्त्वाचं सांगायचं म्हटलं की डाळिंब पीक हे का घेतलं मी. डाळिंब अतिशय कमी पाण्यावर येणारं हे पीक आहे आणि विशेषतः याला पाणी जास्त लागत नाही आहे. भार धरल्यानंतरच फक्त 1 ते 2 महिने फळधारणा झाल्यानंतर जास्त पाणी लागते. पण आजकाल रोगाला खूप बळी पडत असल्याकारणानं सोलापूर जिल्ह्यामध्ये डाळिंबाच्या बागा भरपूर होत्या. पण मर रोग आल्यामुळं, मर असू दे तेले असू दे, हे रोग आल्यानंतर आता हळूहळू बागा या ठिकाणी नष्ट होत आहे. आणि यामुळं शेतकऱ्यांवरती खूप संकट आलेलं आहे. आणि मी असं विचार केलं की जे संकट येतात त्या संकटावरती मात करून आपल्याला हे बाग टिकवायचं आहे. म्हणून मी या ठिकाणी दर 3 दिवसाला या बागेला मी भार धरल्यानंतर स्प्रे करत असतो, खतं या ठिकाणी सोडत असतो आणि अशा पद्धतीनं चांगलं उत्पन्न मला या 1 एकरातून डाळिंबातून मला मिळत आहे. आपण जो डाळिंब लावलेला आहे तो कोणता वाण आहे आणि त्याची काळजी कशी घेता? मग त्याच्यावर सेडनेट वगैरे टाकत असाल, काय काळजी घेता? हां, मी आत्ताच तुम्हाला सांगितलेलं आहे की आपल्याला उत्पन्न जर जास्त घ्यायचं असेल, जे आजकाल आधुनिक टेक्नॉलॉजी आहे, तंत्रज्ञान आहे, त्याचा वापर आपल्याला करावाच लागत आहे. का तर बाजारामध्ये गेल्यानंतर चांगल्या मालालाच जास्त करून मागणी असते. आपणच बाजारात गेल्यानंतर भाजीपाला किंवा काही घेत असताना आपण मोजून घेत असतो. तसंच आपल्याला जर चांगलं
शेतकऱ्यांनी जर चांगल्या पद्धतीनं चांगला क्वालिटी जर माल काढला तर नक्कीच आपल्याला चांगल्या पद्धतीनं भावसुद्धा या ठिकाणी बाजारामध्ये मिळत आहे. आज सोलापूरला साधारणतः 250 रुपये किलो हायेस्ट रेट डाळिंब मिळाला आहे. खाली 60 रुपये ते हायेस्ट 250 रुपये याप्रमाणे दर या डाळिंबाला मिळालेला आहे. अतिशय चांगल्या पद्धतीचं भाव या ठिकाणी आज शेतकऱ्यांना मिळत आहे. पण आज मी तुम्हाला सांगतो की हे जे वाण आहे भगवा डाळिंब या ठिकाणी मी या वाणाची लागवड केलेली आहे. याच्यात कुठल्या मार्केटला घालवता, सोलापूर असेल, पुणे असेल, आणि याच्यावर सेडनेट वगैरे टाकलं जातं, त्याला कागद लावला जातो काय? हां, आता मी पहिल्या वर्षी 17 मायक्रोनचं कॅरी बॅग म्हणजे पेपर मिळतं ते मी प्रत्येक फळाला या ठिकाणी घातलं. पण ते खूप खर्चिक असल्याकारणानं, मजूर जास्त लागत असल्याकारणानं मी पहिल्या वर्षी घातलं. त्याच्यानंतर दुसऱ्या वर्षी जे मी फळाला इंग्लिश पेपर मारलं ते सुद्धा चांगल्या पद्धतीनं क्वालिटीचं माल या ठिकाणी निघतं. पण ह्या वर्षी जे आहे मी सेडनेट पूर्ण वरती 1 एकर झाकलेलं होतं, त्याला पूर्ण साधारणतः मला 1 एकरला 1.5 लाख रुपये खर्च, सेडनेट असेल, तार असेल, बांबू असेल, इतर मजुरासाठी खर्च माझा या ठिकाणी झालेला आहे. आणि यामुळं फरक एवढा पडतो की चांगल्या पद्धतीचं माल या ठिकाणी आपल्याला मिळतो या ठिकाणी.